आता पतुरपार जेजुरीच्या मोहरत चंदनपुरीच्या वाटेने चालत असतो आपण। होय पर देव तर तुम्हासनी म्हणलं होतं, तेसनी सांगितलं बिगर हातनं जायचं नाही म्हणून। तेसनी काय वाटलं असतं तुम्ही असं न सांगता गेल्या? बानू ऐक माझ, देवासनी बी असंच वाटतंय तू हातच राहावं म्हणून, त्याचा विचार कर। हे शेवंती आता तिला ठरवू दे काय करायचं ते। आता परधांचीच तू कसा सांगावा द्यावा, ते तर ध्यानात बसलेले आहे ती। राघोबा काही काम होतं का? भाईजी सांगावा घेऊन आलो होतो बघा। काय सांगावा आहे? जी लक्ष्मी देवी गडावर येत आहेत म्हणजे आता येतीलच बघा हात त्या, आणि ह्योच सांगावा घेऊन आलो होतो। या तुम्ही। मला लक्ष्मी देवींना भेटायला हवं। आपण गडावर येत असल्याची वार्ता कळली म्हणून त्वरित आपली भेट घेण्याकरता आलो। मला देखील तुम्हाला भेटायचं होतंच। माणाईने काय ठरवलं आहे, म्हणजे तिने जेजुरी सोडून न जाण्याचा निर्णय घेतला आहे की नाही? देवी आपण अशा मौन का? तुमच्यात आणि माणाईमध्ये जे काही बोलणं झालं त्याबद्दल आपण काहीच का बोलत नाही? काय झालंय? मी माझ्या परीने तिला समजावायचा प्रयत्न केला परंतु तिने अजूनही काही निर्णय घेतलेला नाही। म्हणजे यावर अजून काही मार्ग मिळाला नाही तर? हो परंतु मी तिला एक सांगितलं आहे। काय देवी? तिने जेजुरी सोडून जाऊ नये म्हणूनच अर्थात मला हा निर्णय घ्यावा लागला। तुम्ही तिला काय सांगितलं आहे? तिला राज्यसभेत मानाचं स्थान मिळावं अशी तिची अपेक्षा होती आणि तसं होईल असं मी तिला सांगितलं। देवी यावर आपलं बोलणं होणं आवश्यक होतं। हो आता यावर श्री महेशा देवी काय म्हणतील? त्यांना ही गोष्ट आवडणार नाही मला ठाऊक आहे, परंतु त्या क्षणी माझ्या पुढे दुसरा कुठलाही मार्ग नव्हता त्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागला। आता आपण आधी श्री खंडेराय आणि श्री महेशा देवी यांची भेट घेऊ। तुमच्यात जे बोलणं झालं ते त्यांना सांगणं आवश्यक आहे। हो निघूया। चला महासा।
मी तुम्हालाच भेटायला आले आहे. महासा बोल काय झालं? लक्ष्मीदेवी गडावर आले आहेत अशी वार्ता आली. होय मला देखील ही वार्ता कळली आहे. आपण त्यांना भेटायला जायचं का? माळसा मला खात्री आहे की लक्ष्मीदेवी आणि प्रधानजी गडावर आल्यावर आपल्याला निश्चितच भेटतील. त्यांना त्यांच्यावरील कार्याची आणि त्यांच्यावर असलेल्या दायित्वाची पूर्णपणे जाणीव आहे. ते तर आहेच, पण लक्ष्मीदेवी बानूला थांबवण्यासाठी भेटायला गेल्या होत्या. बानूत आणि लक्ष्मीदेवींमध्ये काय बोलणं झालं आहे हे ऐकण्याची माझी उत्सुकता आता वाढली आहे. माळसा मला देखील तिथे काय घडलं आहे हे जाणून घ्यायचं आहेच. लवकरच प्रधानजी लक्ष्मीदेवी आणि आपण एकत्रित भेटू. हो बानूने काय निर्णय घेतला आहे हे ऐकायला हवं, म्हणजे आपण पुढे काय करायचं हा निर्णय आपल्याला घेता येईल. होय प्रधानजी, लक्ष्मीदेवी, लक्ष्मीदेवी तुमची आणि बानूची भेट झाली आहे ना? हो माझी आणि बानूची भेट झाली. तिच्याशी बोलता आलं. तिच्या मनात अनेक गोष्टी होत्या, त्याविषयी जाणून घेता आलं. आणि महत्त्वाचं म्हणजे तिने ही जेजुरी सोडून जाऊ नये ह्यासाठी मी तिला माझ्या परीने समजावण्याचा प्रयत्न केला. देवी काय निर्णय घेतलाय बानूने? तिने अजून तिचा निर्णय सांगितलेला नाही. देवी मी आल्यापासून पाहते आहे तुम्ही खूपच शांत दिसता आहात. लक्ष्मी देवींना अत्यंत महत्त्वाचं असं तुमच्याशी बोलायचं आहे, किंबहुना या निमित्ताने आता आपल्याला बोलणंही कर्मप्राप्त होणार आहे. पण असं काय झालंय देवी? मी बानूला माझ्या परीने समजावलं, परंतु ती काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नव्हती. त्यामुळे एका क्षणी मी तिला असं सांगितलं की तिला राज्यसभेत जे मानाचं स्थान हवं आहे ते तिला मिळेल. राज्यसभेत बानूला मानाचं स्थान? हो म्हाळसा, त्या क्षणी माझ्या पुढे दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. हे बानू, तू काय विचार केला आहेस? जे काय असेल ती सांग एकदाच, म्हणजे आमासने बी तसं ठरवाय. अग म्हणजे निघायचं आहे म्हटल्यावर तयारी कराय नको बाई, असं म्हणलं मी. हा जरा गप बसा की त्या सांगता ती ना. हो तुम्ही सांगा जी. अग बोल की. बाप मावशे माझं ठरलं आहे बघा. का म्या हातच थांबणार आहे? वय आता जे काय व्हायचं आहे ते हातच होईल. देव पावला म्हणत्यात ते हे असच बघा. चांगले झाले देवासनी हे कळलं ना, त्यासनी बी असाच आनंद होईल बघा. वय वय मी काय म्हणतो, लागलीच यो सांगावं देवासनी देऊन येऊ का? अरे जरा दम खा की.
आता थांब कशा पे अनिक ओहे बा म्हणतो हाय ते खरं आहे रंगा जा लागलीच जा गडावर देवासी सांगावा देऊन ये जा ओय लागलीच जा तू बानू तू जे ठरवलं आहे ते चांगलंच आहे बघ मला ठाऊक आहे की मी बानूला हे असं परस्पर काही सांगणं तुम्हाला आवडलेलं नसणार परंतु त्या क्षणी माझ्यापुढे दुसरा कुठलाच मार्ग नव्हता बानूनेही जेजुरी सोडून जाऊ नये म्हणून मी हे केलं देवी तुम्ही म्हणता आहात ते खरं आहे मला हे अजिबात आवडलेलं नाही बानू ही माझी प्रिय सखी जयाद्री आहे तिच्या भल्यासाठी मी काहीही करायला तयार आहे किंबहुना तिच्या नकळत मी तिला सहाय्य देखील करते आहे तिला मानाचं स्थान देण्याचा प्रश्न माझ्या दृष्टीने महत्त्वाचा नाही जर माझ्या मनात तसं आलं असतं तर मी आधी तिला ते स्थान दिलं असतं पण मी तसं केलं नाही त्याला एक महत्त्वाचे कारण आहे बानूला जर हे सारं विनासायास मिळतं आहे असं कळलं तर ती निश्चिंत होईल आणि जर ती निश्चिंत झाली तर सारा काही तिचा संघर्ष संपुष्टात येईल सत्य कळण्यासाठी जी आस्था आहे ती नाहीशी होईल आणि पर्यायाने हे अवतार कार्य संपुष्टात येण्यासाठी उशीर होईल देवी बानूच्या बाबतीत मी काही निर्णय ठरवले होते आणि त्यातलाच हा एक निर्णय आहे आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे खरोखरच मला हे आवडलेलं नाही म्हाळसा बानूला आत्मज्ञान व्हावं असं तुम्हाला देखील वाटतं त्यासाठी आपण सर्वच जण प्रयत्नशील आहोत परंतु जर बानूच या जेजुरीतून निघून गेली तर आपण कोणत्या स्थानाच्या बाबतीत विचार करणार आहोत म्हाळसा लक्ष्मीदेवी जे काही म्हणत आहे ते एका अर्थी योग्यच आहे कारण जर बानूस या जेजुरीतून निघून गेली तर आख्यान होऊन देखील हाती काहीच लागणार नाही तुमचे प्रयत्न मला कळत नाहीत असं नाही म्हाळसा परंतु ह्या वेळी परिस्थिती वेगळी होती बानूच्या मनात हेच आहे की तिचं म्हणणं अजूनही कोणी ऐकून घेत नाही आधीपासून जसं सुरू आहे तसंच अजूनही घडतं आहे देवी मला असं वाटत आहे की सद्य परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता या मुद्द्याकडे आपण निराळ्या दृष्टीने बघायला हवं माझ्या ध्यानात येतं आहे बंधू पण म्हाळसा मी तिच्याशी एकांतात देखील संवाद साधला तिच्या मनात हेच आहे की श्री खंडेरायांचा सहवास तिला म्हणावा तसा अजूनही मिळालेला नाही आणि आजही मिळत नाही देवी आधी ठरल्याप्रमाणेच आता साऱ्या गोष्टी घडत आहेत आणि मी देखील आता त्यात हस्तक्षेप करत नाही हो परंतु हे सारं तिला ठाऊक नाही ह्या बाबतीतही तिला शाश्वती मिळणं मला आवश्यक वाटलं पंधरवड्यातून दोनदा श्री खंडेरायांची आणि तिची भेट होईल आणि त्यात कोणाचाही हस्तक्षेप होणार नाही असं देखील मी तिला सांगितलं आणि त्यामुळे काही अंशिका होईना तिच्या मुखावर मला स्वस्थता दिसली परंतु आता हे सारं काही घडल्यावर बानूने खरोखर काय निर्णय घेतला आहे हे कळणं मात्र आवश्यक आहे अजूनही तिचा निर्णय तिने मला सांगितलेला नाही आणि मी तिला बलपूर्वक निर्णय घ्यायला लावला नाही लवकरच ती काय तो निर्णय घेईल असं मला वाटतं आणि असं असूनही तिने जर जेजुरी सोडून जाण्याचा निर्णय घेतलाच तर यावर दुसरा काही मार्ग आहे का ते आपल्याला बघायला हवं म्हणजे मग लक्ष्मीदेवीने तिला जे सांगितले आहे त्याचेही मूल तिच्या दृष्टीने राहणार नाही तसं काही घडणार नाही अशी आशा करूया गरज आलेलं नाही तर शर्टाच्या मागं फिरायला लागलं असतं मला राहणं म्हणा
कसलं घाई आहे, कुठं चाललायसा तुम्ही? अव राघोबा नका थांबू मला, लय घाई थाई म्या, मोठं काम कराय आलोय लय. मोठं काम कसलं हो, आणि एवढी गडबड कसली? आता हित कशा पाहिजे तुम्ही सांगवा द्यायला? अंगास देवसनी आधी भेटतो मग तुम्हाला सांग. आव पर जरा ऐका तर. आता काय नाही म्हणलं, कसला सांगावा हाय तुम्हाला? म्हणून सांगतो, कोणाला सांगायचं नाही. बानूचा सांगावा हाय, बानू जेजुरी सोडून जाणार नाही. काय सांगतायसा? मग असं म्हटली, त्या लक्ष्मी देवी आल्या होत्या ना, तिने समजवलं बानूला, आणि त्यांचं म्हणणं बी बानूला पटलं, मग बानू आताच राहणार आहे. चांगलं झालं बघा. आहे का नाही? बरं येऊ का म्या, देवासनी सांगावं देतो. वय वय या, कोणाला सांगू नका बरं का. आत यावं काजी. रंगा ये. देवा मागल्या वेळेला तुम्ही म्हणला होता का नाही का रातभर बाहेर बसण्यापरीस आत येऊन सांगाव देऊन जायला पाहिजे होतं मी. होय. आणि मग आज म्या विचारूनच आलाय बघा. म्हणजे तू या क्षणी संदेश घेऊन आला आहेस तर? होय जी, बानूचा सांगावा घेऊन आलोय. बानू म्हणली का देवासनी जाऊन सांग का ती हातच राहणार आहे. ही तर आनंदाची वार्ता आहे. होय जी. म्या यावा का जी? थांब रंगा, रंगा बानूला माझा निरोप दे की उद्यापासून आख्यानाला प्रारंभ होणार आहे. वही जी ये. अखेर बानूने योग्य तो निर्णय घेतला. लक्ष्मी देवी, हे केवळ तुमच्यामुळे शक्य झालं आहे. हो लक्ष्मी देवी, हे सारं तुमच्यामुळे घडलं आहे. तुम्ही तिच्याशी बोललात, तिला भेटलात, आणि तिच्या मनात जे आहे ते तिला मिळेल असं सांगितलं, म्हणून हे सारं घडलं आहे. मी केवळ माझं कार्य केलं आहे म्हणसा, पण हे केवळ तुमच्यामुळे शक्य झालं आहे देवी, आणि याचा मला खरंच खूप आनंद आहे. मला देखील. बानू, आता मी आज जेवायला गोडाधोडाचं काहीतरी करते बघ. अगं गोडाचं कशा पाहिजे आज? आता बानू हातच राहणार म्हणती, मग ही चांगली गोष्ट नाही वय. बानू, ए बानू. अरे रंग्या, काय झालं असं वाटत यायला? अरे देवांचा सांगावा घेऊन आले. काय झालं रंग्या, सांग की. अग तुझा सांगावा मी आधी आवासनी दिला, द्याव मला म्हणलं का माझा सांगावा बानूला दे. अरे बोल की घडा घडा, काय म्हणलं देव? रंग्या अरे काय झालं सांग की मला, देव काय म्हणले ते? द्याव मला म्हणलं बानूला जाऊन सांग का गुंद्याच्याला आख्यान होणार आहे. ए बानू, उद्या चला खेळायला जाणार आहेस तू? लक्ष्मी देवी म्हणल्या तस राजसभेत तुला हवी तशी जागा मिळणार हाय. उद्याच्या आख्यानामध्ये मला माझी मानाची जागा मिळणार.